नमस्कार मंडळी, माझं नाव प्रकाश। तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहोत किनवली येथील गुरुकुल नगर या ठिकाणी। बघूया कोणत्या सापाचा आपण रेस्क्यू करतो। रेस्क्यू लोकेशनला आपण पोहोचलेलो, तुम्हाला दाखवतोय तो साप कुठे बसलेला आहे। या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला तो साप बसलेला आहे, याला आपण रेस्क्यू करूया। हे बघ हे बघ बाबा लई मोठी नाही टाकून नाही ते आता तू कशाला आजी तिथे झाले मित्रांनो, आपण रिलीज पॉइंटला आलेलो आहोत। गुरुकुल नगर येथील रामदास भांगर सर यांच्या घरामध्ये आलेल्या धामण जातीच्या सापाला आपण रेस्क्यू केलेला आहे। इथे रिलीज पॉइंटला आलेलो आहोत त्या सापाला सोडण्यासाठी। व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्या सापाने किती चपलाई केली आपल्या हातातून निसटून जाण्यासाठी, आणि तो साप ॲग्रेसिव्ह झाला होता कारण की त्याच्या अंगावरती कात आली होती, जी आपण काचोळी या नावाने ओळखतो, जी त्याची जुनी स्किन असते। तो साप काही कालानंतर ती स्किन सोडत असतो, त्याची शरीराची वाढ झाल्याने त्या स्किनमध्ये तो राहू शकत नाही म्हणून ती स्किन सोडत असतो आणि त्याच्या शरीरावरती एक नवीन स्किन तयार होते, त्यामुळे त्याची जुनी स्किन निघून जाते। तर मित्रांनो, या सापाला आपण इथे लगेचच रिलीज करणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती प्रेस करायला मात्र विसरू नका। अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील। चला मग याला रिलीज करूया।